दिग्विजयाला आंदोलन कशामुळे केलं, कशासाठी केलं? आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा युवा आघाडी निमित्त आज 1 मार्च रोजी आणि होळीच्या पर्वावर विदर्भातील तरुण शिक्षण घेऊन उच्च शिक्षित झाला, डिग्र्या कमवल्या, परंतु डिग्र्या कमावूनसुद्धा आज आमच्या डिग्र्या बेकामी झाल्या आहेत. आज युवकांना नोकऱ्या नाहीत, शिक्षण शिकून युवक बेरोजगार झाले आहेत. त्या माध्यमातून जर वेगळा विदर्भ झाला तर युवकांना भरपूर नोकऱ्या मिळतील. त्याच उद्देशाने आम्ही सरकारला, या महाराष्ट्र सरकारला निवडून दिलं. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत येण्यापूर्वी कितीतरी आंदोलने केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला निवडून द्या, तुम्ही कधीच रोजगारांचा प्रश्न, बेरोजगारांचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न, सर्व प्रश्न सुटतील. आम्ही त्यांना निवडून दिलं आणि ते निवडणुकीपूर्वी सांगत होते की विदर्भ सक्षम राज्य आहे आणि सक्षम राज्य असून एक त्याची प्रगती एक प्रगतीपथावर राज्य आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सक्षम राज्य असून आता ते निवडून आले, त्यांना आम्ही निवडून दिलं, मुख्यमंत्री बनले. पण देवेंद्र फडणवीस आता म्हणतात की विदर्भ राज्य जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत आम्ही वेगळा विदर्भ राज्य देणार नाही. परंतु या देवेंद्र फडणवीसांनी आमच्या या विदर्भीय जनतेवर भावनिक खेळ खेळला. निवडून आले, मुख्यमंत्री बनले, परंतु त्यांची जीभ घसरली आणि आम्ही आज उच्च शिक्षित होऊन आमच्या डिग्र्याला काही डिग्र्यांचा फायदा झाला नाही. त्यामुळे आज आम्ही या होळीच्या पर्वावर डिग्र्यांची होळी केली आणि आम्ही या भंडारा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीमार्फत या फडणवीस सरकारचा निषेध करतो